सांगायला आनंद होतो की या प्रकल्पाची सुरुवात मागील वर्षी रवींद्रप्पा भेगडे यांनी आम्हाला ही कल्पना सुचवली होती आणि त्यानुसार आम्ही रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीनं माननीय अनिल कुलकर्णी जे पूजा कास्टिंग्सचे सर्वे सर्व आहेत त्यांच्यापुढे ही कल्पना मांडली व त्यांनी इमिडिएटली लगेच ह्या प्रकल्पासाठी निधी उत्पन्न करून दिला आणि जवळजवळ एक वर्षाचा कालावधी गेला. मध्ये काही टेक्निकल अडचणी आल्या, त्याच्यातून तुम्हा ग्रामस्थांच्या सहकार्याने व आमच्या रोटरीयन गुरदीप सिंग यांच्या सहकार्याने आत्ता हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. ह्या प्रकल्पाची क्षमता जवळजवळ 55 ते 60 एकर क्षेत्र बागायतीखाली येणार आहे जवळपास. आणि 20 HP चा पंप, म्हणजे थोडंसं टेक्निकल माहिती सांगतो मी, हा सौर ऊर्जेवरती चालणारा 20 HP चा पंप आहे आणि तिथून पाणी उचलल्यानंतर जवळजवळ 2 किलोमीटरची ही पाईपलाईन, मेन पाईपलाईन टाकलेली आहे आणि त्या पाईपलाईनच्या, मेन पाईपलाईनच्या आजूबाजूची जवळजवळ 55 ते 60 एकर क्षेत्र तुमचं बारमाही पाण्याखाली येणार आहे. आणि आणखीन आम्ही आप्पा 3 दिवसापूर्वी ज्यावेळेस आम्ही आता परवा दिवशी आम्ही पुन्हा व्हिजिटला आलो होतो हा प्रकल्प पुन्हा टेस्टिंग करण्यासाठी, तर काही ग्रामस्थांची, काही शेतकऱ्यांची अशी मागणी आली की ज्यांची शेती मेन पाईपलाईनच्या जवळ आहे त्यांना सोपं आहे पाणी घेणं, पाईप आहे त्यांच्याकडे, पण ज्यांची थोडीशी लांब आहे तर त्यांना आणखीन पाईपची आवश्यकता आहे. तर या ठिकाणी मी रोटरी क्लब ऑफ निगडीचा अध्यक्ष या नात्याने जाहीर करतो की परवा दिवशी 22 तारखेला आमची बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मीटिंग झाली, त्याच्यामध्ये आम्ही हा प्रस्ताव मांडला होता की आता आपण एवढा मोठा प्रकल्प कार्यान्वित केलेला आहे तर जर अजून 500 पाईप जर आपण या ग्रामस्थांना दिले तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्याचा उपयोग हे ग्रामस्थ चांगल्या पद्धतीनं करतील. आणि मला तुम्हाला इथे सांगायला अतिशय आनंद वाटतो की आमच्या सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी एकमुखाने त्या मागणीसाठी पाठिंबा दर्शवला व ती 500 पाईपची तुमची मागणी या ठिकाणी मंजूर केलेली आहे व येणाऱ्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त 1 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला ते 500 पाईप इथं पुरवले जातील. या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करेल आमच्या रोटरीयन गुरदीप सिंग ज्यांनी अगदी सुरुवातीपासून, अगदी 1 वर्षापूर्वीपासून या ठिकाणी दर महिन्यात एखादी म्हटलं तरी चक्कर व्हायची त्यांची आणि ह्या प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी त्यांनी अतिशय परिश्रम घेतले. मध्यंतरीच्या काळामध्ये आपलं सोलर पॅनल टाटाच्या हद्दीमध्ये गेलं होतं, ते नजरचुकीने गेलं म्हणा किंवा आपला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणा आप्पा की आपल्याला वाटलं होतं की टाटाचे लोक, टाटाची कंपनी ते आपल्याला परवानगी देईल, पण काही दिवसानंतर त्यांनी आपल्याला सांगितलं की ते सोलर पॅनल आमच्या हद्दीत आलेलं आहे तर तुम्ही ते शिफ्ट करा. आणि आणखीन एक ठिकाणी मी जर त्यांचं नाव विसरलो तर हा कार्यक्रम पूर्ण होणार नाही. ज्यावेळेस असं लक्षात आलं की हा सोलर पॅनल टाटा कंपनीच्या हद्दीत गेलेला आहे तर आता तो शिफ्ट करायचा, तर बरेच 1 महिना 2 महिना कालावधी गेला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आत्ता जे सोलर पॅनल ज्या ठिकाणी दिसते त्या जागेचे मालक इथं आलेले असतील, आलम तुम्ही या आहो, तुम्ही पुढे का बसले, तुम्ही आमच्या सोबत बसले पाहिजे, तर त्यांनी उदार अंतकरणाने इमिडिएटली सांगितलं की ठीक आहे माझ्या जागेमध्ये 2 गुंठे जागेमध्ये तुम्ही ते सोलर पॅनल उभारा. तुम्हाला सांगतो मी मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, की जर ह्या व्यक्तीने जर ती 2 गुंठे जागा दिली नसती तर आज हा प्रकल्प अजूनही रखडला असता. त्याच्यामुळे आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात, बरं त्याने नुसतं तोंडी दिलेली नाही आहे जागा, त्यांनी त्या जागेचं आपण 999 वर्षाचा लीज करून दिलेलं आहे, म्हणजे कुठलाही परत कायदेशीर बाब काय राहणार नाही त्याच्यामध्ये, की जरी तुमच्या पुढच्या पिढीने जरी ते सोलर पॅनल वापरायचं ठरवलं तरी सुद्धा त्यांच्या पुढच्या पिढीकडनं सुद्धा तुम्हाला काही अडचण येणार नाही, इतकी खबरदारी त्यांनी घेतलेली आहे. खरंच कौतुकास्पद आहे. आजकालच्या जमिनी आजकालच्या ह्याच्यामध्ये कोणी एक स्क्वेअर फूट जागा कुणाला कुणी सोडत नसताना आज या माणसांनी एवढं उदार अंतकरणाने ह्या एवढं प्रकल्पासाठी 2 गुंठे जागा दिलेली आहे. मी आमच्या रोटरी क्लब परिवाराच्या वतीनं व पूजा कास्टिंगच्या वतीनं पण तुमचे खरंच मनापासून आभार मानतो. सरपंच बोलतील आपले गावचे, जरा एक मिनिट. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, गेले 1 वर्ष 1.5 वर्ष झाले या कामाविषयी आपले साहेब सिंग यांनी 1 आठवड्यात 2 15 शब्द इकडे फेरी घालची. आमची सुद्धा ते विचार जे आहे आम्ही 3-4 वेळा इथे येऊन आमचे प्रयत्न केले, भूते केले, प्रयत्न केले, रवींद्रप्पा यांनी आपले सहभाग केली, म्हणून मी माझ्या सावळा ग्रामस्थाच्या वतीने आलेल्या सर्व लोटरी क्लबच्या कर्मचाऱ्यांचे या साहेबांचे स्वागत आणि अभिनंदन करतो.
आपले सर्वांचे मार्गदर्शक अनिलदादा कुलकर्णी साहेब, विजयराव काळभोर, हरविंदर सिंगजी, गुरदीप सिंगजी या गावचे सरपंच, बाळासाहेब शिंदे, समोर बसलेले सर्व माझे सावळे ग्रामस्थ, माता भगिनी, रोटरी क्लबच्या माध्यमातून आणि पूजा कास्टिंग सर्व परिवार या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल मी मावळ तालुक्यामध्ये आपलं मनापासून प्रथमतः स्वागत करतो. गेली अनेक वर्षाची या सावळ्या ग्रामस्थांची मागणी होती की आम्हाला रोजगारासाठी काहीतरी मार्ग सांगा. किंवा आमची जी शेती आहे त्या शेतीमध्ये आम्हाला पावसाळ्यामध्ये पाण्याची आवश्यकता नसते, पण नंतरचे जे 6 महिने आहे ते पाणी धरणात खाली जातं. ज्यावेळी पाऊस असतो त्यावेळी पाणी आमच्या शेतापर्यंत असतं, पण ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये हे पाणी खाली जातं आणि त्यामुळे आम्हाला शेती करता येत नाही. तर आपले सर्वांचे लाडके मित्र हरविंदर सिंगजी यांच्या गेले 3 वर्ष त्यांच्या पाठीमागं होतो कुलकर्णी काका. तर त्यांनी मला सांगितलं की बाबा आम्ही पिचड वस्तीला केले, आम्ही भोयऱ्यामध्ये केले, तर ना आपल्याला जरा वेळ लागेल, काम मोठं आहे. परंतु आमच्या ह्या सर्व ग्रामस्थांनी माझा संपर्क काय पिचा सोडला नाही आणि मी हरविंदर साहेबांचा काय पिचा सोडला नाही. त्यांना म्हणलं काही करा, पण आमच्या गाव शेतकऱ्यांसाठी तुम्ही हे काम केलं पाहिजे. तर म्हणतात ना की बाबा एखादी गोष्ट कुठली घडायची असेल तर सत्य संकल्पाचा दाता नारायण करी सर्व मनोरथ पूर्ण. तर त्याप्रमाणे आपण एक चांगल्या कामासाठी जर का विचार केला तर चांगल्या कामासाठी ही दानशूर मंडळी सदैव हजर असतात. तर आपली मागणी जी काय आहे ती मनापासून त्यांच्यापर्यंत गेली पाहिजे आणि ज्यावेळी आपल्या सर्वांची मागणी मनापासून त्यांच्यापर्यंत पोहोचली त्यावेळी ह्या सगळ्या लोकांनी होकार दिला आणि हे काम करण्यासाठी ते तयार झाले. हे काम करत असताना तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की बऱ्याच लोकांना असं वाटतं की हे काम ते काय त्या पुण्यावरून येतात, इथे डबा खातात आणि काम करतात, त्यांना काय. परंतु त्या कामामध्ये किती अडचणी होत्या ह्या तुमच्या ग्रामस्थांनी सगळ्यांनी बघितलेल्या आहेत. एक गुंठा 1 इंच जागा द्यायला कोण तयार नव्हतं. दादांनी जागा दिली, मनापासून त्यांचं आपण अभिनंदन केलेलं आहे. पण त्या 2-3 महिन्यामध्ये गुरदीप काका अनेक वेळा आमची भेटी झाल्या, टाटा कंपनीमध्ये बऱ्याच वेळा आपण संपर्क केला, परंतु ती गोष्ट ही आम्हालाही माहीत नव्हती की ती जागा टाटाची आहे म्हणून. म्हणजे माझ्यासारख्याला माहीत नव्हती. तुमच्या ग्रामस्थांच्या भरवशावर आपण काम केले होते. ते खरं तुम्ही लोकांनी ते सांगायला पाहिजे होतं की टाटाची जागा आहे, आपण तिथं काम करत असताना त्यांची पूर्व परवानगी घ्यायला पाहिजे होती, परंतु ती आपण ग्रामस्थांनी घेतली नाही. बाळासाहेबांची चूक त्याच्यात झालेली आहे. बाळासाहेब मान्य करायला पाहिजे तुम्ही की जेणेकरून आपला हा भूदंड, हा सर्व ह्यांनी जे चांगलं काम केलं त्यांच्या उपरच 2-3 लाखाचा भूदंड पडलेला आहे. तर येणाऱ्या काळात नवीन काय काम सुचवायचं असेल तर आमच्यासारख्याला मर्यादा त्यांच्यावरती येतील. आम्हाला त्यांना सांगणं कठीण होईल की हे माणसं जबाबदारी घेतात आणि काम पूर्ण करत नाहीत. परंतु ज्यावेळी अर्थकारणाचा विषय येतो, आमची ही गोरगरीब जनता आहे, यांच्याकडे इथून वर्गाला जायचं, हाशील द्यायचं म्हणजे 100-200 रुपये, तरी पण उत्पन्नाचं साधन तेवढं मोठं काय नाहीये. म्हणून आपण खरं जण या ठिकाणी प्रयत्न करतोय. मी त्यांचा खूप पाठपुरावा केला की बाबा हे काम करण्यासाठी तुम्ही मदत करा, मदत करा. पण त्यांच्याकडनं जे शक्य होईल ते आपण घेतलेलं आहे. जे आमच्याकडनं जे 2 रुपये आम्हाला टाकून त्याच्यामध्ये करता आलं पाईपलाईनचं काम, ते करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या कृपेने हा गप घातलेला आहे. माझ्यासारख्याचं निमित्त ह्याच्यामध्ये तुमच्या दोन्हींचं दुवा होण्याचं काम होतं ते मी या ठिकाणी केलेलं आहे. मला असं वाटतं की येणाऱ्या काळात ह्या गावामध्ये आपलं काम करत असताना ह्या शेतकरी बचत गट झालेला आहे, ह्या बचत गटाला आम्ही काही ना काहीतरी काम द्यायचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे माता भगिनी आहे, ह्या माता भगिनींचं एक बचत गट तयार करू. ह्यांना तुमच्याकडे नाचणी तयार होती, नाचणीचे पापड आपण तयार करू. तुमच्याकडे आम्ही कापडी पिशव्या किंवा बनवायचे ते आमच्या आता वर्ग चालू आहेत. तयारला कुलकर्णी सर, आम्ही आता महिलांसाठी पापड बनवणे, त्याच्यानंतर आम्ही पिशव्या बनवणे आणि ज्या आपल्या शहरामध्ये बॉक्स फाईल किंवा फाईल ज्या लागतात त्या बनवायचं काम आम्ही आता तळेगाव या ठिकाणी किंवा जर का शीत शक्य झालं किंवा 5-50 महिला एका ठिकाणी एकत्र आल्या तर त्यांना मशीन देण्याची व्यवस्था सुद्धा आमची कल्पना आहे. आपल्यासारखे काही दानशूर मंडळींनी त्याच्यामध्ये मदत केली तर ते पण करणार आहे. काय होतं, तळेगावला रोजगार भेटू शकतो, वडगावला रोजगार भेटू शकतो, पण सावळला रोजगार भेटण्यासाठी वेगळं काहीतरी आपल्याला करावं लागेल. इथं काम करायची क्षमता आहे, काम करायची मानसिकता आहे, काम करायची इच्छा आहे, परंतु त्या ठिकाणी त्यांना सोर्स भेटत नाही.
आता काम उत्पादन सुद्धा तयार होते, मला तुमची त्याच्यामध्ये पण मदत लागणार आहे हरिंदरजी, की ज्या काही या गोष्टी तयार होते, समजा कापडी पिशव्या आमच्या लोकांनी बनवल्या किंवा फाईल्स बनवल्या, तर त्याला मार्केट सहजासहज उपलब्ध होत नाही, तर आम्ही त्याच्यासाठी एक प्रयत्न करतोय की बाबा ह्या फाईल्स आणल्या जातील, तुमच्याकडे कुठं काय सोर्स आले तर नक्की सांगा, येणाऱ्या एक महिन्याच्या आत आम्ही फाईल बनवायचं काम चालू करणार आहे, तो आम्ही संकल्प केलेला आहे की आपल्याला ते काम करायचंय. आता जवळपास आम्ही शेतकऱ्यांसाठी पॉली हाऊसचं प्रशिक्षण जवळपास आता 30 लोकांना आम्ही दिलेलं आहे, आपल्याच मावळातल्या 30 लोकांना पॉली हाऊस प्रशिक्षण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे डेअरीचं प्रशिक्षण आता आपलं चालू होतंय आणि पहिला कोर्स समाधान कुठला झाला आपला, हा शेळी पालन जे आहे आपण म्हणतो, तर ते शेळी पालनचा पहिला 30 लोकांचा कोर्स झालेला आहे, गोट फार्मिंग जो म्हणतो आपण तो. तर आम्ही आता रोजगारासाठी जे जे लोकांना गरजेचं आहे, जे आपल्याकडे शेतीपूरक व्यवसाय आहे, त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतोय आणि आम्हाला ह्याच्यामध्ये सगळं करत असताना ज्याप्रमाणे तुमची भावना आहे तीच आमची भावना आहे की आपला जो काही वंचित घटक आहे तो समाजाच्या ह्या मुख्य प्रवाहामध्ये आला पाहिजे, त्यांना 2 रुपयाचे उत्पन्नाची साधने मिळाली पाहिजेत, त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे, त्यांच्या कुटुंबामध्ये आर्थिक प्रगती झाली पाहिजे आणि त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आणि त्यांच्या मुलाबाळांचं शिक्षण चांगलं झालं तर ही देशाची पिढी आणि हे दोघांचा जो गरीब आणि श्रीमंतीचा हा जो काय अंतर आहे हे कमी होण्यासाठी प्रयत्न होईल. त्यासाठी आपल्या सगळ्या लोकांची आमच्या सरकारनं मदत होतीये आणि आमच्या ह्या सर्व गोरगरीब जनतेला आपल्या सरकारचा आभार या ठिकाणी मिळतोय, त्याबद्दल मनापासून मी कुलकर्णी सर असेल तुमच्या सर्व परिवाराचं, हरविंदरजी असतील, गुरुदीपजी असतील, विजयराव असतील, या सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आपण इतक्या लांबून वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या कार्यक्रमाच्या छोटेखानी कार्यक्रमासाठी आपण या ठिकाणी आलात. आमच्याकडनं एखादी थोडीशी दिरंगाई झाली असेल गुरुदीपजी, कदाचित तुमच्या संपर्कामध्ये आम्ही कमी पडलो असेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या तुटी आम्ही भरून काढू, ज्या ज्या काही कुठल्या आपल्या कमिटमेंट असतील त्या 100% पूर्ण करू, हे बांधव त्यांची रोजीरोटी सुरू झाल्यानंतर नक्कीच तुम्हाला एक चांगला प्रकारचा आशीर्वाद या ठिकाणी देतील, हेच आपण आपल्या समाज जीवनातलं एक चांगलं काम समजूयात. आणि या ठिकाणी मी जाऊ माझं लांबलेलं मनोगत या ठिकाणी थांबवतो, तुम्ही या ठिकाणी आलात आणि आमच्या ह्या सर्व बांधवांना मदत केली त्याबद्दल मी मावळ तालुक्याच्या वतीने आपल्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. आज इथे आवर्जून उपस्थित असलेले रवीअप्पा भेगडे, सुरुवातीपासून आपण आमच्या बरोबर होता, सुरुवात आम्ही केली तेव्हापासूनच कदाचित हरविंदरशी तुमचं आधी बोलणं झालं असेल, पण आमचं जेव्हापासून बोलणं झालं तेव्हापासून आप्पा आमच्या बरोबर होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकत्र बसून आपण तिथे डिस्कशन्स केले तुमच्या ह्याच्यामध्ये शाळ्यामध्ये, आणि अशा पद्धतीनं की आपल्या सर्वांच्या एकत्रित तुम्ही केलेल्या ज्या जी तुमची आवश्यकता तुम्ही सांगितल्या वगैरे ते बरेचसे डिस्कशन केल्यानंतर मग आपण हे ठरवलं की ह्या ठिकाणी असा पाण्याचा हा जो उपक्रम आपण पार पाडायचा, आणि त्यासाठी मग विजय साहेब पण होते, म्हणजे आपल्याला तुमच्या गावाची ओळख करून देणारे विजय आहेत, हे आम्हाला सावळ हे माहीत नव्हतं, पण हे मावळातलं गाव न गाव त्यांना माहिती आहे सगळीकडचं की ज्या ठिकाणी जास्त आवश्यकता आहे त्या ठिकाणी, म्हणून त्यांनी आम्हाला इथे आपल्या बरोबर आणलं. तर आता हा गेले वर्ष 1.5 वर्षामध्ये कार्यक्रम हा झालेला आहे, थोडा रिंगाळला, हा लवकर होऊ शकला असता की त्याच्यात काही प्रॉब्लेम नव्हता, आमच्या दृष्टिकोनातनं काही अडचण नव्हती की जो काही निधी आपण पण ठरवला होता की आमच्या कंपनीच्या CSR माध्यमातनं, म्हणजे आमच्या कंपनीमध्ये आमचे डायरेक्टर साहेब मिस्टर राहुल राका आलेले आहेत, आमचे डायरेक्टर संकेत कुलकर्णी आलेले आहेत, अल्ताफ मुकाशी आहेत, की आमचे हे बाकी मंडळी ह्या सगळ्यांनी पूर्ण करून तो निधी बाजूला काढून ठेवलेला होता, पण आपलं काम त्याप्रमाणे होऊ नाही शकल्या कारणानं हे राहिलं. मी आजच्या दिवशी आमचा जो काही उरलेला जो काही निधीचा चेक आहे हा मी राहुल साहेबांना विनंती करतो की आप प्रेसिडेंट साहेबांना जरा प्लीज द्यावा. हे ना राहुल, पण जसे सांगितलं की सुरुवात आहे, ही काही एंड नाही आहे. आधी पण आम्ही पण बोललो होतो की आपल्याच विलेजमध्ये गावामध्ये किंवा आजूबाजूच्या माळेगावमध्ये आपण ते शाळेच्यासाठी कॉम्प्युटरचं हे केलेलं आहे, लॅब केलेली आहे, आणि आता आमचे फक्त काय होईल की सरपंचांना मी हे सांगतो की आमच्या कंपनीमधली मुलं आता जे आहेत ते येतील इथे, आपल्याला भेटतील, आपल्या काय काय चाललंय कसं चाललंय हे सगळं व्यवस्थित बघतील.
या ठिकाणी मगाशी माझा एक उल्लेख करायचा राहिला, ह्या संपूर्ण प्रकल्पाची अप्पा किंमत जवळपास हा जो शिफ्टिंगचा खर्च झाला वगैरे नंतर सुद्धा हा धरून जवळजवळ 28 लाख रुपये हा संपूर्ण प्रकल्पाचा खर्च झालेला आहे. तर मी तुम्हा सर्व ग्रामस्थांना आता एक विनंती करेल की खर्च 28 लाख रुपये झालेला आहे. तुमच्याकडनं आता आम्हाला रोटरी क्लब ऑफ निगडी व पूजा कास्टिंगला एकच अपेक्षा आहे फक्त की तुम्ही हा सर्व झालेला खर्च मार्गी लावा. मार्गी लावा म्हणजे कसं, तुम्ही तुमच्या शेतांमध्ये कष्ट करा, 6-8 महिने ते पीक पिकवा त्याच्यामध्ये. आणि आता आजपासून ह्या पाईपलाईनची, ह्या पंपाची, या सोलार पॅनलची जबाबदारी तुमची आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर करतो. रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे या सावळा गावातील शेतकऱ्यांसाठी, बागायती शेतीसाठी ज्यांनी 30 लाख रुपये 28 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आमचे 15-20 काही शेतकरी असतील, आम्ही त्याचा गट करतो आणि आमच्या गटाला पाणी मिळवून द्या. त्याच्यासाठी जो काही लागणारा खर्च हा आपणच्या माध्यमातून जे काही असेल बाळासाहेबांनी सुचवलं, आपण क्लबशी संपर्क केला आणि हा मार्ग मार्गी लावला. आणि या ज्या मार्गी लावलेला मार्ग हा का शेतकऱ्यांचा हा कार्यक्रम फार मोठा कार्यक्रम झालेला आहे. या ठिकाणी मी एवढी अपेक्षा बाळगतो की आतापर्यंत क्लबचे साहेब बोलले, आप्पा बोललेत, या ठिकाणी शेतकऱ्यांचा जे काही उरूर पॅनलचा वाढला खर्च, आता परत 500 पायपाचा खर्च वाढला आहे. पण ऍक्च्युली त्यांना खऱ्या अर्थाने जर सर्व शेतकऱ्यांना पाणी द्यायचं असेल या गटामधल्या, तर 650 काहीतरी पाईप लागतात मला वाटतं, अजून पाईप कमी पडतात. तर या पाईपासाठी आपण थोडासा प्रयत्न केला तर बरोबर, आता कलपूर जर भरपूर दिलेला आहेच, तर आपण विनंती की आपल्या पंचायत समितीच्या माध्यमातून वरून काही 150 पायपांचं आयोजन होईल, हे आपण आपल्या पद्धतीने करून घेऊ, त्यासाठी आपण मागणी करू. या ठिकाणी मी जास्त काही नाही बोलता, या ठिकाणी जे काही आपण केलं आप्पा आणि क्लबने, मी सर्वांचं या शेतकऱ्यांच्या वतीने, सावळा ग्रामस्थांच्या वतीने, माळेगाव ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी सर्वांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना विनंती की जसा आजचा हा कार्यक्रम झाला असाच कार्यक्रम तुमची तरकारीची भाजी इथे लावून करा. तरकारी तुमची दिसली पाहिजे, तुम्ही हे पिकवलेलं या क्लबच्या लोकांना दिसलं पाहिजे, आपणना दिसलं पाहिजे, जेणेकरून त्यांनी केलेले कष्ट आपण मार्गी लावलं, त्याचं आपण त्यांना फळ दिलं, हे एकदा त्यांना दाखवून जाईल. एवढंच बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पूजा कास्टिंग्स प्रायव्हेट लिमिटेड चाकण, तसेच रोटरी क्लब ऑफ निगडी पुणे आणि मावळ प्रबोधनी प्रायोजित भवनाथ जलसिंचन योजना, सौरऊर्जा सौरयोजना योजना, या योजने अंतर्गत आलेल्या सर्व मान्यवरांचं मी भैरवनाथ शेतकरी गटाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन स्वागत करतो. खरं तर मागच्या वर्षभरापासून या बचत गटाची सुरुवात झाली. या बचत गटामध्ये साधारणतः 23 सभासद आहे आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे दर महिन्याला 100 रुपये बचत गटामध्ये आम्ही सर्व शेतकरी जमा करतो आणि त्याची एक नियमावली पण तयार केली आहे, आपल्याला देखील ती पाठवलेली आहे. तर सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. तरी आता आमची बचत गटातले सर्व सभासदांनी आपल्यांनी रोटरी क्लबला, तसेच मावळ प्रबोधनी आणि पूजा कास्टिंग, आता आमच्याकडे फक्त भात पिकतोय, इथून पुढे शोभनाथ भोईर यांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच तरकारी पण वाढेल, परंतु आमच्या सर्वांची एक विनंती आहे की आपण रोटरी क्लबला प्रत्येकी 10-10 किलो तांदूळ आमच्या वतीनं आपल्याला यावर्षी आम्ही देतोय. तर सर्वांच्या वतीनं मी अशी आपली वय देतो आणि भविष्यात देखील, हां इंद्रायणी तांदूळ, त्याचबरोबर भविष्यात देखील असा आम्ही जर शेतात पिकून आपल्याला नक्कीच त्याबद्दल देऊ. डॉक्टर स्वामीनाथन यांनी 1986 साली खरं तर हरित क्रांतीची सुरुवात केली, त्यांना हरित क्रांतीचे जनक म्हणतात, परंतु खऱ्या अर्थाने आमच्या या सावळा गावामध्ये जे हरित क्रांतीचे जनक आहे ते व्यासपीठावरही सर्व मान्यवर आहेत आणि नक्कीच या संधीचं आम्ही भविष्यात सोनं करू. आपण सरांनी सांगितल्याप्रमाणे पुढच्या 2 महिन्यामध्ये या भागामध्ये नक्कीच आपल्याला बदल दिसेल शेतीच्या बाबतीत. आणि विशेष म्हणजे आम्ही फक्त ऐकलं होतं की सूर्य हा ऊर्जा देतो, परंतु सूर्य हा आज पाहतो की आपण पाणी पण देतो आपल्याला, त्याच्यामुळे ही सगळी मोफत ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये कोणतंही वीज बिल तुम्हाला येणार नाही. फक्त काही जो मेंटेनन्सचा खर्च असेल तो त्याची नियमावलीमध्ये आम्ही उल्लेख देखील केला आहे की तो आम्ही स्वतः करणार आहोत. फक्त काही सहकार्य जर असेल तर आपली नक्कीच मदत मागितली जाईल. तर सर्व ग्रामस्थांच्या वतीने रोटरी क्लब तसेच पूजा कास्टिंग या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. सर्वप्रथम रोटरी क्लबचे प्रेसिडेंट विजयजी काळबोर सर यांना सन्मानित करण्यात येत आहे. तुम्ही या गावचे सरपंच नंदवराव गुंटे यांना विनंती करतो की आपण अध्यक्षांचा सत्कार करायचा.
आमच्या रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांचा सन्मान तर ग्रामस्थ करतीलच, पण मला वाटतं सगळ्यात प्रथम ह्या प्रकल्पाला ज्यांनी जागा दिली, 2 गुंठे जागा ज्यांनी दिली या प्रकल्पाला, त्यांचा सन्मान सर्वात प्रथम व्हायला पाहिजे. तर मी हरविंदर सिंग आणि अनिल कुलकर्णी सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. कुठलाही जास्त नफा न घेता सामाजिक बांधिलकी मनामध्ये ठेवून त्यांनी हा प्रकल्प पूर्ण केलेला आहे. नाहीतर कुठलाही कॉन्ट्रॅक्टर एवढा वर्ष 1.5 वर्ष कुठला प्रकल्प ठेवत नाही. म्हणजे मला वाटतं 6 महिन्यामध्ये एखादं दुसरे कॉन्ट्रॅक्टर म्हणाला असतं तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते, आम्ही माझं काम झालेलं आहे. पण ज्यावेळेस आपल्याला शिफ्टिंगचा विषय आला, मी त्यांना विनंती केली, माझ्या ऑफिसला बोलवलं की ठीक आहे झालेलं आहे आता, पण तुम्ही प्रकल्प अर्धवट असं सोडता यायचं नाही. त्यांनी मोठ्या मनाने पुन्हा इथे येऊन सगळं शिफ्टिंगचं काम करून दिलं, त्याबद्दल मी पुन्हा रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने त्यांचे खरंच आभार मानतो. गावाचे सर्व महिला एकत्रित करून त्यांना समूहाबद्दल माहिती देऊन समूह तयार करते त्यांचं, आणि त्यांना शासनाकडून जे 15,000 फिरता निधी म्हणून भेटतो तो मिळवून देते. व आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीसाठी त्यांना शासन एक कर्ज प्रकरण करून देतो. तसं मी रवी आपणना सांगते की त्यांनी आमच्या महिलांसाठी किंवा रोटरी क्लब या संस्थेला सांगा, म्हणजे असे कळकळीची विनंती आहे की त्यांनी आमच्या गटातील महिलांसाठी शेती करून काहीतरी व्यवसाय करता आला पाहिजे. आम्ही गायांचं प्रकरण दिलेलं आहे तुमच्याकडं, ते गाया मला म्हणजे लवकरात लवकर भेटल्या पाहिजेत. म्हणजे आमच्याकडं एक मावळ डेअरी कंपनी महिलांची दूध डेअरी चालू आहे हो टाक्यामध्ये. तिथं आमच्या महिला म्हणजे गाव पातळीवर एक संकलन केंद्र त्यांनी प्रत्येक ठिकाणी खोललेले, तिथं आमच्या महिला दूध देतात. म्हणजे समजा गायी जर आमच्या महिलांना भेटल्या तर आमच्या महिला शेती करून गायीचं दूध घालू शकतात. म्हणजे आम्हाला शासनाने वेगवेगळ्या प्रकारचं आम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे महिलांना व्यवसाय करण्यासाठी. परंतु महिला कसं शेती गुर जनावर मुलं सांभाळून म्हणजे असं व्यवसाय करू शकत नाही, किंवा आम्हाला मार्केटिंगला तळेगावला पुणे मार्केट इकडे जावं लागतं. आता तळेगावला आम्हाला जायचं म्हणलं तर एक माणूस जायचं म्हणलं तर पूर्ण दिवस जातो आणि 200 रुपये प्रवास खर्च जातो. मग असं कुठला व्यवसाय करायचं म्हणलं तर आमच्या महिलांना ते शक्य होत नाही. मग त्यामुळे आमच्या महिला शेती करून काहीतरी घरगुती व्यवसाय करू शकतात यासाठी. आता हे आमच्या झालं 20 महिलांचं आम्ही गायीसाठी प्रकरण दिले. परंतु आमचा 5 गट मिळून आम्ही एक ग्रामसंघ केलेला आहे. 5 गटातल्या आमच्या 52 महिला आहेत. म्हणजे बाकीच्या महिलांना जर गायी भेटल्या तर बाकीच्या महिलांना शेळी कुक्कुट पालन किंवा म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारांचा असं शेती सांभाळून जर व्यवसाय करण्यासाठी जर काही आपल्या क्लब करून जर मदत मिळत असेल तर चांगलंच काम म्हणजे असं महिलांसाठी होय. आणि सरांनी सांगितलं की शेतीला पाणी आले तर आमच्या सर्व महिलाही प्रयत्न करतील. आणि पुढच्या कार्यक्रमाच्या वेळेस तुमच्या टेबलवर सगळ्या म्हणजे अशा प्रकारच्या भाज्या वगैरे ते सगळं आम्ही प्रयत्न करूच. मला इथं बोलण्याची संधी दिली. मला या ठिकाणी ताईंकडनं आता तुमची गायांची मागणी आलेली आहे, तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की आमचं जे फादर बॉडी असते डिस्ट्रिक्ट 3131, ह्या वर्षी आमचे डिस्ट्रिक्ट 3131चे गव्हर्नर रवी धोत्रे जे पुण्यामध्ये असतात, त्यांचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प होता की पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये 1,000 गायांचं वाटप करायचं आहे आणि त्याच्यासाठी ग्लोबल ड्रॅन करायची, म्हणजे जिथनं आंतरराष्ट्रीय मदत त्या प्रकल्पासाठी येत असते. तर मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो की तो 1,000 गायांचा प्रकल्प आता कार्यान्वित झालेला आहे. आणि मी आता जस्ट गुरुदीप सिंगने विचारलं की ह्या परिसरातून किती गायांची मागणी आलेली आहे, तर त्यांनी मला सांगितलं की 25 गायांची मागणी आलेली आहे. पण त्याच्यामध्ये क्रायटेरिया म्हणजे त्या गाय देण्यासाठी क्रायटेरिया असा आहे की ती फक्त महिला शेतकऱ्यांच्या नावावर दिली जाते. जर एखादी महिला जी त्या गायीचं पूर्ण संगोपन करू शकेल आणि त्या
त्या गाईच्या दुधाच्या उत्पन्नातून ती आपलं कुटुंब चालवेल अशा अशा माध्यमातून ती गाईंचा प्रकल्प आहे. आणि मी या ठिकाणी जाहीर करतो की तुमच्या 20 गायांचा प्रकल्प मी नक्की डिस्ट्रिक्ट 3131 पर्यंत पुढे पाठवेल आणि येणाऱ्या काळाला 2-3 महिन्याच्या काळामध्ये तुम्हाला त्या गाया उपलब्ध होतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो. पण त्याच्यासाठी माझी एक अट आहे, म्हणजे माझी मंडळाच्या रोटरी क्लब ऑफ निगडीची एक अट आहे की आम्ही तुम्हाला पुरुष गटासाठी हा प्रकल्प राबवलेला आहे, पण मग महिलांची जबाबदारी आहे की त्या पुरुषांकडून ही का शेतातली कामं सगळी तुम्ही करून घ्यायची आहे, मग त्याच्यासाठी मग तुम्हाला मी गाय देऊ. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या प्रोजेक्टचं उद्घाटन करण्यासाठी